मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासामध्ये दत्ताजी शिंदे हे एक अजरामर पात्र होऊन गेलेले आहे. उत्तरेतील अब्दालीच्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना मराठ्याच्या सैनिकांनी हाकलून लावले होते. त्याच्यानंतर देखील पंजाबवर आपली पकड घट्ट बसावी म्हणून पेशव्यांनी दत्ताजी शिंदे व जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पंजाबवर पाठवले. मराठ्यांचे दोन उद्देश होते, एक पंजाबवरील पकड घट्ट करणे आणि दुसरं नजीब खानचं कायमचं पारिपत्य करणे. या दोन गोष्टींच्या पूर्ततेसाठी पेशव्यांनी दत्ताजी शिंदे आणि जानकोजी शिंदे यांना पंजाबवर पाठवले, उत्तरेत पाठवले. नजीब खान हा फार चतुर होता, फार धूर्त होता. त्याने काय केलं मित्रांनो, त्याने दत्ताजी शिंदेंना वाटाघाटीत अडकून ठेवले. दत्ताजी शिंदेला नजीब खानने वाटाघाटीत अडकून ठेवले आणि दुसरीकडे मात्र अब्दालीला भारतावर पुन्हा स्वारी करण्यासाठी आग्रह केला. अक्षरशः विनवणी केला त्याने की तुम्ही या भारतावर आक्रमण करा आणि मराठ्यांचा बंदोबस्त करा. इकडे वाटाघाटी सुरू आणि इकडे त्याचा हेर त्याची बातमी त्या ठिकाणी घेऊन गेला आणि अब्दाली पुन्हा भारतावर स्वारी करण्यासाठी आला. भारतावर स्वारी करण्यासाठी नजीब खान अब्दाली आला आणि यमुनेच्या तीरावर बुराडी येथे अब्दालीचे सैन्य आणि अब्दालीचे नजीब खानने दत्ताजीस वाटाघाटीत अडकून ठेवले आणि अब्दाली चालून आला भारतावर. पुनश्च चालून आला अब्दालीचे सैन्य आणि दत्ताजीचे सैन्य यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे जोरदार लढाई झाली. प्रचंड जोरदार लढाई झाली. दत्ताजी शिंदेंनी असामान्य शौर्य गाजवले, परंतु दत्ताजी शिंदे घायाळ झाले, धरातीर्थी पडले. इकडे रोहिल्यांच्या सल्लागार कुतुबशाह हत्तीवरनं उतरून घायाळ झालेला दत्ताजींजवळ आला. दत्ताजीला म्हणाला, क्यों पटेलजी, हमारे साथ और भी लड़ेंगे. हे चिथावणी खोर वाक्य दत्ताजी शिंदेंनी ऐकले. दत्ताजी शिंदे घायाळ अवस्थेमध्ये रणांगणावर पडलेले होते. त्यांच्या अंगातून रक्तस्राव होत होता. त्यांच्या शरीरामध्ये कुठलीही ताकद उरलेली नव्हती. प्रचंड जखमी अवस्थेत पडलेले होते. परंतु कुतुबशहाचे चितवणीखोर वाक्य ऐकून दत्ताजीला स्फुरण चढले. दत्ताजी अशाच अवस्थेमध्ये धरातीर्थ अवस्थेमध्ये रणांगणावर जखमी अवस्थेत असतानाच त्या कुतुबशहाला म्हणाला, हा बचेंगे तो और भी लड़ेंगे.